राज्यातल्या शहरी मतदार बहुतांश प्रमाणात भाजपच्या बाजून असल्याचं या निकालामधून समोर आलंय. शहरी भागात मोडणाऱ्या 92 जागांपैकी तब्बल 52 जागा भाजपनं पटकावल्यात. यात मुंबई आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात भाजप क्रमांक 1 पक्ष ठरला. पुणे आणि नागपूर शहरांमधल्या सर्वच्या सर्व जागी कमळ फुललंय. तर नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अकोला, अमरावती या महापालिका क्षेत्रांमध्येही भाजपनं दमदार कामगिरी केली आहे. 2009 निवडणुकीत या शहरी भागांमध्ये युतीचाच वरचष्मा राहिला होता. मात्र आता वेगवेगळे लढल्यानंतर शिवसेनेपेक्षा भाजपाचा शहरी मतदारांना जवळचा वाटत असल्याचं स्पष्ट झालंय. सुशिक्षित मतदारांमध्ये आलेली जागरूकता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात भाजपला आलेलं यश याचा हा परिणाम समजला जातोय. शहरी भागात भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या जागांची तुलना करता भाजपनं शिवसेनेला धोबी पछाड दिल्याचंच दिसतं आहे. भाजप शिवसेनेला मिळालेल्या एकूण जागा आपण बघूया. भाजपत मुंबईला 39 जागांपैकी 15 जागा भाजपला आहेत, तर 14 जागा शिवसेनेला आहेत. ठाण्यामध्ये भाजपला 14% मिळाले आहेत, तर 6 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत. तर पुण्यामध्ये एकूण 8 जागांपैकी भाजपला 8 जागा मिळालेल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या एकूण जागा आपण बघतो आहोत. नागपुरात भाजपला 6 जागा मिळाल्या, शिवसेनेला 1 नाही. नाशिकमध्ये भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेनेला 1 मिळाली आहे. भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत औरंगाबादमध्ये, तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे. सोलापुरात एकूण 3 जागांपैकी भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेला 1 नाही. अकोल्यामध्ये भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेला 1 नाही. तर अमरावतीतल्या 2 जागांपैकी 1 जागा भाजपला मिळालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.